जिथे मात्र प्रत्येकाला पॅवेलियनच्या दिशेने पोहोचवलं, प्रत्येकाला पराभवाची वाट मात्र ज्या संघांनी दाखवली आणि आज पुन्हा एकदा गाठ पडते सह्याद्री प्रीमियर लीग 2022 या फायनलच्या पर्वाकडे। फायनलची मॅच मैदानामध्ये मात्र खेळवली जाते, जिथे मात्र आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला फलंदाज नितिन, नॉन स्ट्राइकिंगला यशला पाहतोय, गोलंदाजीसाठी आपण पाहतोय शिवाजी। यावे आपण पाहतोय फायनलची मॅच, पहिला चेंडू मैदानामध्ये, पहिल्या चेंडूवरती चेंडू मात्र ट्रॅव्हल होतो बॅकडोर स्वॅलिकच्या दिशेने, यावे येतो चौकार आणि या चौकारानंतर संघाचा अकाउंट, संघाचा श्री गणेश, संघाचा नारळ खोलला जातोय। पहिला चेंडू, पहिला चौकार आणि पहिल्या चौकारावरती मात्र डीजे यांचा आवाज, कारण की गोलंदाजावरती प्रहार केला जातोय। हो यॉर्कर पहा, इथे बेस्ट ऑफ द बेस्ट आहेत, इथे मात्र एकाच एक उत्तर देणारे संघ आहेत, या संघामध्ये तारे सितारे आहेत, तर समोरच्या संघामध्ये बाहुबली आहेत, तर दुसरीकडे ग्रेट खली असताना फायनल मध्ये खलीबली 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 नक्की होईल, जिथे मात्र फायनलचा रन संग्राम सजला जातोय। ओव्हर द विकेट, हो यावेळी टप्पा पडला, पंचांचा इशारा कुठलाही नाहीये, चेंडू पडल्यानंतर काटा बदलतोय, कोण बदलतोय, मार्ग बदलतोय, प्रवाह बदलतोय, दिशा बदलतोय, हवेमध्ये हेळकावे घेणारा चेंडू यावेळी मात्र फसवा, सरप्राईज यावेळी मात्र फलंदाज होतोय, सरप्राईज चेंडू। यस, पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर कम बॅक गोलंदाज करतोय गोलंदाज शिवाजीचा हा बॉल। यानंतर आपण पाहतोय 30 yard सर्कलच्या आतमध्ये एकच जाव, थोडस सुटकेचा निश्वास जरूर गोलंदाजाने सोडला, बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई, आणि ही लढाई जर आपण पाहिली तर बॉस रॉयल्स वर्सेस आपण पाहतोय बाबा इलेव्हन, आणि दोन्ही संघाच्या जर आपण पाहिलं तर चंद्रकांत शिंदे यांचं हा संघ आहे, तर आपण पाहतो बाबा इलेव्हन नितीन यादव आणि गणेश यादव यांचा हा संघ, त्यामुळे ते देखील आज या मॅचकडे, म्हणजे आता या मॅचकडे पूर्णपणे डोळ्यात तेल घालून पाहताना आपल्याला पाहायला मिळतील। प्रत्येक जण मात्र आज प्रयत्नांची पराकाष्ठा करेल। यावेळी मात्र इनसाइड आउट बॉल जातोय, इथे मात्र पहा डीप लॉंग ऑफ आणि कव्हरच्या मधीतून बॉल जातो आर पार सीमा रेषा पार, आणखीन येतोय हा दमदार चौकार। तरी हे गाणं ऐकल्यानंतर देखील कधीच फरक पडला नाहीये, ओ शेट तुम्ही नादच केलाय, थेट मात्र यावेळी नाद केला जातोय, हो यावेळी मात्र स्वैरमार व्हाईटच्या स्वरूपामध्ये आलेला चेंडू। पा फायनलचे मॅच, कित्येक संघाचं स्वप्न आतापर्यंत धुळीस मिटालं, कित्येक संघाला आतापर्यंत वर्षभर वाट पाहावी लागेल, कित्येक संघाला आठवडाभर, कित्येक संघाला 365 मात्र कॅलेंडर उडतावे लागेल यावेळी मात्र फायनलच्या मॅच मध्ये, जिथे मात्र गाठ पडले तिथे मात्र प्रत्येक खेळाडू एक एक धाव अडवण्यासाठी मात्र स्वतःला झोकून घेतोय, जिथे मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 1-0 10 डबल डिजिट धाव संख्या 10 घरामध्ये। येस नक्कीच किरण, आपण जर पाहिलं तर आता जर इथे आपण पाहिलं तर पुढच्या वर्षी म्हणजे 365 दिवस पुन्हा एकदा वाट पाहावी लागेल, पुन्हा एकदा संघ मालक तयारीला लागतील, त्यांच्यामध्ये मीटिंग होतील, टीम मीटिंग घेतल्या जातील, सराव केला जाईल, पुन्हा एकदा स्वप्न पाहिले जातील आणि स्वप्नांची परिपूर्ती करण्यासाठी पुन्हा एकदा प्रॅक्टिसला खेळायला सुरुवात होईल, तोपर्यंत 365 दिवस वाट बघावी लागेल। परंतु आज जर या गोलंदाजांची वाट लावली तर नक्कीच आपलं जे स्वप्न आहे, जे कित्येक महिने आपण स्वप्न उराशी बाळगून आज या मैदानावर ते स्वप्नांची परिपूर्ती करण्यासाठी आलेलो, इथे मात्र स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोन्ही टीम मात्र सज्ज आहेत। नक्की सहमत आहे, क्रिकेटच्या रंगमंचावरती परफॉर्मन्स म्हणजे नसतो, तिथे रिहर्सल नसते, परफॉर्मन्सच दाखवावा लागतो असा क्रिकेटचा रंगमंच। चुकी होत्या यावेळी, पहा खाया पिया कुछ नाही, ग्लास तोडा बाराना, यावेळी मात्र फलंदाजाला मोफत जावं लागतं बॅक टू द पॅवेलियन।
की जो गोलंदाज आहे अभिज आणि आतापर्यंत पाच मॅन ऑफ द मॅच, दिस इज नॉट अ जोक. आणि जो खेळाडू आता आउट झालेला आहे त्याला देखील तीन मॅन ऑफ द मॅच म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई, परंतु कुठेतरी दोन मॅन ऑफ द मॅच जास्त अभिल आहे आणि त्याचा पूर्णपणे वापर त्यांनी केला आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड काय असतं हे त्यांनी त्या ठिकाणी दाखवून दिलंय आणि इथे मात्र विकेट बाहेर. अगदी सहमत आहे, मात्र गोलंदाज भा चेंडू कसा हातामध्ये घर 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 फिरवतोय, मात्र त्याच्या बाबतीत नक्की चर्चा करूया. जाऊया मॅच कडे. हो, यासाठी चेंडू फिरवत होता. हा तर गोलंदाज कमीन जादूगर जास्त आहे सर. यावेळी आपण पाहिलं, मी तुमचं लक्ष वेधून यासाठी घेतलं, कारण की गेले पाच मिनिटं चेंडू हातामध्ये फिरवत होता, थोडक्यासाठी वाटलं मंत्र बोलतोय की का. मात्र जसा चेंडू टाकला तसा फिरला, तसा गरकन फिरत असताना निर्धाव गेला. हो, यावेळी बाहेर येणारा चेंडू एका पॅकेज मध्ये, यावेळी पंचांचा इशारा स्वैर मार, एका पॅकेज मध्ये तीन धमाके लाईक ऑफ रॉकेट बॉल. मात्र या गोलंदाजाने यावेळी मात्र फिरकीचा जादूगर जो डोक्याच्या चेंडूच्या डोक्यावरून जादूची बोट फिरवत असताना यावेळी मात्र चांगला फटका अपरकट, यावेळी मात्र क्षेत्रक्षक असेल बॉल अडवण्याचा प्रयत्न, मात्र दोन धावा जरूर धावून घेतल्या जातात. तिसऱ्या धावेसाठी हात दाखवला जातोय, तिसरी धाव शांत, दोनच धावांचा प्रयत्न, संघाची धावसंख्या या क्षणाला मात्र जाऊन पोहोचते 13 घरामध्ये, 13 धावसंख्या. ज्याच्याकडे एकट्याने चालण्याचे ध्येय असते त्याच्या मागे एक दिवस पूर्णपणे हजार लोकांचा ताफिया असतो, मात्र एकट्याने चालत असताना आत्मविश्वास ठेवावा लागेल. येस, ओंजळी जसा नारा स्वीकारावा, लग्नाची पत्रिका जशी स्वीकारावी तशी विकेट स्वीकारले, तशी कॅच स्वीकारले, विकेटचं पतन, फलंदाज बॅग बॅक टू द डकआउट. मध्ये येतोय अभिनय पहा, यावेळी पूर्णपणे मॅच मध्ये काया पालट करून टाकला. फायनलच्या मॅच मध्ये यावेळी मात्र पूर्णपणे त्याने दमखम दाखवला, आपली चमक मनगटाची धमक दाखवत असताना बोटांची जादू मात्र फलंदाजाला मोहामध्ये पाडते आणि इथेच मात्र फलंदाज फसला जातोय. चेंडू पडला थोडासा राईट झाला, पडला थोडीशी उसळी घेतली, पडला थोडासा बाउन्स करला, पडला थोडासा टर्न घेतला, पडला त्याचा दूर उडाला आणि सूर घेणारा चेंडू मात्र फलंदाजाच्या दिशेने मात्र वेगाने निघून गेला. हो, यावेळी चांगलं उत्तर देण्याचा प्रयत्न, मिड ऑन मात्र मागे जाते, बोटांचा पिसारा झाला, चेंडू मात्र अडक लागलेला, विमान मात्र मैदानामध्ये उडत असताना टाळ्यांचा आवाज, टाळ्यांचा कडकडाट, पाठीवाती ताप, आनंद, उत्साह, मात्र यावेळी फलंदाज बाद. सांगेल, प्रयत्न सोडणारे कधी जिंकत नाहीत, जिंकणारे कधी प्रयत्न सोडत नाहीत. यावेळी प्रयत्न सोडलात की तुम्ही सुटाल, यावेळी प्रयत्न सोडता कामा नाहीये, कारण की कठीण काळात रडत बसू नका मित्रांनो, लढत राहा. झालं गेलं विसरून जा, डोळे पूस मूठ आवळ, उठ पुन्हा एकदा लक्ष्यावरती रोक नजर. मित्रा तू आणखीन एक प्रयत्न कर, मित्रा तू आणखीन एक प्रयत्न कर. इथे मात्र अनुभवाची गाठ हातीशी असताना संघाला सांगितलं पाहिजे, घाबरू नका, मी संघाच्या पाठीशी आहे, आणि हेच मात्र मैदानामधून दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. ओव्हर द विकेट. हो, यावेळी चांगला फटका, यावेळी क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. इथे मात्र मागे जाऊन चेंडू अडवला जातोय, दोन धावा घेण्याचा प्रयत्न मात्र यावेळी यशस्वी होतोय. जिथे मात्र आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या पुन्हा एकदा जाऊन पोहोचते 1500 घरामध्ये, 1515 धावसंख्या, 15 धावसंख्या यावेळी मात्र स्कोर कार्ड वरती. मी तर म्हणून कुठेतरी कमबॅक करण्याची गरज, आता मात्र आपण पाहतोय बॉस रॉयल्स या संघाला तो कमबॅक इथे पाहायला मिळेल का. बॉल जातो वन बाउन्स आर पार, येतो मच निडेड चौकार.
लागेल। रिक्स घेतल्याने तोटा होतो पण रिक्स घेतो तो मोठा होतो। रिक्स घ्यावी लागेल यावेळी बॉस रॉयल संघाला। यस, दोज पर्सन हु विल नॉट टेक अ रिस्क विल नॉट अकम्प्लिश अ सक्सेस। जे व्यक्ती रिस्क घेत नाही ते कधीच आयुष्यामध्ये मोठे होत नाहीत। परंतु मला या ठिकाणी प्रश्न पडलाय, बॉस रॉयल सी टीम मागच्या मॅच मध्ये सनवी स्ट्रायकर संघाच्या सोबत खेळत असताना आत्मविश्वास खूप दिसून येत होता, आज मात्र या मॅच मध्ये आपण जर पाहिले तर बाबा इलेव्हन या टीमने पूर्णपणे गारद करण्याचा प्रयत्न केला, अगदी संकटामध्ये सापडली या ठिकाणी बॉस रॉयल सी टीम। कारण आत्तापर्यंत जर धावफलकाचा जर विचार केला तर फक्त 21 धावा धावफलकावर लागल्या आणि शेवटचं आणि अंतिम षटक आहे किरण। तर मी म्हणेन थोडंसं इथे कुठेतरी कमबॅक करणं गरजेचं आहे। यावेळी मात्र वाईटच्या स्वरूपात का होईना धावा मात्र या ठिकाणी धावफलकावर येणं अतिशय गरजेचं आहे बॉस रॉयल्स या टीमसाठी। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय, इथे पहा टॅप करण्याचा प्रयत्न। यावेळी मात्र क्षेत्ररक्षकाकडून यस्य रक्षकाकडून चूक होते, गोलंदाजाकडून देखील चूक होते आणि त्यानंतर मात्र दोन धावा या बॉलवर ॲड होतील 24 धावा आत्तापर्यंत धावफलकावर। नक्की सर, यावेळी पाहिलं तर टॉस जिंकला होता तो म्हणजे किंग इलेव्हन बाबा संघाने बॉस रॉयलला बॅटिंग करण्याचा निर्णय मात्र घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य तोपर्यंत घेतलेला निर्णय योग्य आहे हे दाखवून देण्याची धमक मात्र तुमच्यात हवी आहे। मात्र यावेळी मात्र योग्य निर्णय मात्र गोलंदाजाने दाखवून दिला, होय टॉस जिंकलो गोलंदाजी घेतली योग्य निर्णय आम्ही घेतला आणि यावेळी मात्र थोडासा बॅकफुटला येत असताना बॉस रॉयल संघ 24 घरामध्ये आहे। तर चेंडू आतापर्यंत पाहिले तर 5 चेंडूचा खेळ झाला, 1 to go, शेवटचा चेंडू, लास्टचा चेंडू, शेवटच्या चेंडूवरती काय घडतंय काय बिघडतंय, शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येतोय का, धाव संख्या 30 पुढे जाऊ शकते का, फायटिंग स्कोर काय असेल फायनल मॅचचा। या बॉलवर एखादा चौकार किंवा षटकार आला तर या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं रंगत येईल, कारण समोर देखील बाबा इलेव्हन टीम देखील खूप चांगली टीम आहे, आतापर्यंत खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील पाहिलाय। त्यामुळे या शेवटच्या बॉलवर जरूर आपण पाहतोय, बॉल देखील अतिशय चांगला आहे, व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी यावेळी मात्र साकारत असताना गोलंदाज पाहायला मिळतोय। षटक क्रमांक 3 देखील या ठिकाणी संपुष्टात आल्याने धावफलकावर धावा लागल्या, त्या 24 आणि 25 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलं गेलंय बाबा इलेव्हन या टीमच्या समोर। तोपर्यंत जाऊया सुमधुर संगीत डीजे यांच्याकडे, 24-5 रन्स टू विन। आमचे सर्व ओनर्स आहेत, सर्व ओनर्स आपण या व्यासपीठावरती विराजमान घ्यायचं। आमचे सर्व संघाचे ओनर चंद्रकांतजी शिंदे साहेब, सतीशजी सपकाळ साहेब, गणेशजी सपकाळ साहेब, कारवटचे राजेशजी शिंदे साहेब, सिरंगजी शिंदे साहेब, सागरजी मिसाळ साहेब, मारुती पवार साहेब, मरडचे गणपतजी यादव साहेब, विकाजी जाधव साहेब वनकुसवडेचे, विजयजी यादव साहेब, दीपकजी यादव साहेब मराठवाडीचे, सूर्यकांतजी मोहिते साहेब, अमोलजी मोहिते साहेब जिमानवाडीचे, नितीनजी यादव साहेब, गणेशजी यादव साहेब वनकुसवडे संघाचे, संजयजी जाधव साहेब, दीपकजी साळुंके साहेब, युवराजजी साळुंके साहेब टोळेवाडी संघाचे, जयवंतजी पवार साहेब, रामचंद्रजी पवार साहेब, सुरेशजी पवार साहेब, शंकरजी पवार साहेब वाटोळे संघाचे। सर्व ओनर्स आपण या व्यासपीठावरती तुमचं स्वागत आहे, आपण व्यासपीठावरती विराजमान होऊन घ्यायचं। चला मैदानामध्ये मात्र लगेच उतरून घ्यायचं, चला मैदानामध्ये लगेच उतरून घ्यायचं बॉस रॉयल संघ। हॅलो, 25 धावेचं आव्हान आहे, सर्व टीम ओनर्स आपण यायचंय व्यासपीठावरती, आपण सर्व टीम ओनर्स आपण विराजमान होऊन घ्यायचे। सर्व संघ मालकांना पुन्हा एकदा मात्र विनंती करतो, सह्याद्री क्रिकेट असोसिएशन कमिटीच्या माध्यमातून ही विनंती, 25
25 runs to win 25 धावे आव्हान मात्र या क्षणी मैदान मध्ये पाहतोय जिथे मात्र किंग्स इलेवन बाबा हा संघ पहिली विद्यमान जोड़ी घेऊन मात्र मैदान मध्ये ट्रैवल झाला। जिथे अपन पाहिले तर एक साइडला मात्र चंद्रकांतजी शिंदे संघ बॉस रॉयल संघ तो दुसरा साइडला नितिनजी यादव गणेशजी यादव यांचा संघ पाहतोय तो बाबा इलेवन संघ जो मात्र अपन पाहतोय येलो टी शर्ट्स मध्य बैटिंग साठी उतरलाय ज्यांना मात्र 25 धावे आव्हान है तो दुसरा साइडला गोलंदाजी करणारा संघ मात्र ज्यांना अडवायचे 18 चेंडू मध्य 25 धावा हो संघर्षाला सुरुवात जरे फाइनल ची मैच मात्र प्रश्नांची उत्तर अवघ्या 15 मिनटा मध्ये तुमच्या डोळ्यासमोर कोण असेल तो संघ मालक आणि जो मात्र येणारा आठवडाभर स्वप्न पाहत होता ते खेळाडू स्वप्न पूर्ण करतील का ती टीम ती चमकणारी ट्रॉफी घेऊन येतील का 25 धावा कशा पद्धतीने अडवल्या जातात यासाठी जाऊयात उत्तरार्धाकडे। पहिला चेंडू वरती पॉइंटच्या डोक्यावर चेंडू ट्रॅव्हल होतो एक टप्पा दोन टप्पा तीन टप्पा चेंडू जातोय चार धावांसाठी यावेळी येतोय चौकार। टिकायचं असेल तर दोनच गोष्टी महत्त्वाच्या प्रबर आत्मविश्वास आणि तुमचं ध्येय मग स्पर्धा पण तुमची धिंगाणा पण तुमचा। मात्र यावेळी पहिला चेंडूवरती येतोय चौकार म्हणजे वेल बिगिन इज हाफ डन सुरुवात चांगली झाली गाडी चालू केली चौथ्या घेरवरती उचलण्याचा प्रयत्न मात्र 25 धावेचं लोकेशन आहे 25 धावेचं डेस्टिनेशन आहे यावेळी बॅकफुटला जाऊन यावे मात्र आपण पाहिलं तर बॅकर स्क्वेअर लेग यावे क्षेत्रक्षक वेगाने धावतो एक नवे तर दोन क्षेत्रक्षक चेंडूच्या मागावरती चेंडू खेचून घेतला जातो यावे मात्र येतोय चौकार चार धावेसाठी। यस डीजे दोन मिनिटं थांबायचंय कारण अभि या फलंदाजाचा जर आतापर्यंत विचार केला तर या बॉलवर एक चौकार आणि दुसऱ्या बॉलवर देखील चौकार आणि आतापर्यंत जर आपण पाहिलंय किरण तर याने 5 मॅन ऑफ द मॅच चे पुरस्कार का घेतलेत तर आतापर्यंत हा खेळाडू 99 या स्कोर वर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय टाइम आणि टेम्परामेंट काय म्हणशील वा 100 कॅरेट सोना अभी काय बॅटिंग करतोय म्हणजे 99 वरती पोहोचला सह्याद्री प्रीमियर लीग 2022 या लीग मधली पहिली 100 त्याच्या बॅट मधून येईल। यस या मी तर म्हणेन कुठलाही संघ जिंकतो परंतु एक धाव जर काढली तर जरूर टाळ्या झाल्या पाहिजेत अभिसाठी। सतीशांचा पुढचा बॉल इथे मात्र पहा थोडासा फुटवरचा कमी वापर पण तो बॉल जातोय यावेळी मात्र ऑफ स्टिकला सोडून पंचांचा लगेचच इशारा आमच्यापर्यंत आलाय वाईड बॉलचा इशारा वाईड बॉलने एक धाव जरूर वाढेल आतापर्यंत पाहिलं तर धाफलकर धावा लागल्या त्या 9 संघर्षाला सुरुवात झाली स्वप्न पाहिले स्वप्नांचा आता मात्र पाठलाग करायला दोन्ही टीम मैदानामध्ये सज्ज आहे फक्त 15 मिनिटाचा कालावधी आहे त्यानंतर मात्र निर्णय दूध का दूध पाणी का पाणी होय सुरुवात तर झाली मात्र अजून डोंगर चढायचा बाकी आहे यावे हलक्याताने यावी नर्वस 99 यावी फलंदाज बात पहा पाठीवरती थाप देतोय पहा प्रत्येक जण येतोय मिठी मारतोय क्रिकेटची यावेळी नाती घट्ट जोडली जातात होय यावेळी क्रिकेट खेळलं कमी जगलं जास्त जातंय क्रिकेटचा विजय ही तेच आहे ही हा विजय आहे सह्याद्री प्रीमियर लीगचा हा विजय आहे सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचा जिथे मात्र आपण पाहिलं तर क्रिकेट जगलं जातंय नर्वस 99 फलंदाज अभी माघारी जातोय। सचिन तेंडुलकरला बऱ्याच वेळेला अशा या आकड्यांवर माघारी परतावं लागले तरी देखील हिम्मत कधी हारले नाही परंतु आज थोडासा या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर थोडीशी निराशा असेल कारण 100 जर धावसंख्या झाली असती तर आज मात्र या खेळाडूसाठी जरूर या ठिकाणी टाळ्या वाजल्या असत्या तरी देखील मैदानातलं जे चित्र आपण पाहिलं याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सह्याद्री क्रिकेट असोसिएशन नक्कीच या ठिकाणी विजय झालेला विजय क्रिकेटचा झालेला आहे कारण ते जे मात्र चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर मी म्हणेन सतीशजी सपकाळ सर असतील संदीपजी पवार सर आहेत श्रीरंगजी शिंदे सर आहेत गणेशजी शिर्के सर आहेत आणि विजयजी यादव सर ही संपूर्ण टीम आहे ही संपूर्ण कमिटी आहे आज मात्र यशस्वी झालंय कारण मैदानामध्ये फ्रेंडली वातावरणामध्ये ह्या मॅचेस खेळल्या जातात। नक्की संदीप पवार यांना अजून बसलेलं तर पाहिलंच नाही आल्यापासून मात्र जाऊया मॅच कडे
यावी चांगला टाइमिंग आहे प्रॉपर ताकत आहे प्रॉपर चेंडू आहे हवाई सफर एक टप्पा चौकार चार धावांसाठी मात्र यावी चौकार येतोय जिथे मात्र संघाची धाव संख्या मात्र थोडीशी उभारी घेते संघाच्या धाव संख्या थोडीशी चमक भरते तेराच्या घरामध्ये मात्र यावी आपण पाहिलं तर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते यश किरण असं वाटलं होतं अभियाच्या विकेटचं पतन झालं कुठेतरी इथे एक ब्रेक लागेल का परंतु सातत्यानं आपण म्हणत असताना व्हेअर इज वन एंडिंग देअर इज न्यू बिगिनिंग जिथे एका पर्वाची समाप्ती होती तिथे मात्र नवीन पर्वाला सुरुवात होत आहे आता मी तर म्हणे एका नव्या इराला या ठिकाणी सुरुवात झाली आणि सुरुवात मात्र करताना आपल्याला सतीश पाहायला मिळतोय चौकार अगदी शैलेशला मात्र यावेळी आपण पाहतोय हो यावेळी चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे पॉइंटचा वेगाने जातोय बॉल कॅरी करतोय मात्र एकच धाव यावेळी मैदानामध्ये घेऊन दिली जाते जिथे आपण पाहिलं तर या एका धावेच्या मदतीने 14 धाव संख्या जरूर पाहू जिथे मात्र आतापर्यंत चेंडूचा खेळ झाला जेमतेम 5 म्हणजे एका चेंडूचा खेळ मात्र जरूर उर्वरित असेल म्हणजे 13 चेंडू विजयासाठी 11 धावांची गरज असेल नेहमी लक्षात ठेवा चांगले दिवस पाहण्यासाठी वाईट वेळेतून तुम्हाला जावं लागते आणि वेळ वाईट असली तरी मात्र ती सुधारता आली पाहिजे यावेळी लेट कट मात्र जरूर हलक्या हाताने खेळला रॉकेट थ्रो मात्र तुम्ही जरूर पाहिला जिथे मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस मात्र धाव संख्या जाऊन पोहोचते 14 घरामध्ये 15 घरामध्ये 15 धाव संख्या यावेळी मात्र स्कोर कार्डवरती सजली जातोय जिथे मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपतोय 15 धाव संख्या 12 चेंडू 12 धावा 10 धावा हे समीकरण यावेळी मात्र आपण पाहतोय 12 चेंडू 10 धावा यस 12 चेंडू 10 धावा इकडे आपण पाहतोय खऱ्या अर्थानं बॉस रॉयल सी टीम की बाबा 11 टीम प्रश्नचिन्ह अजूनही अनुत्तरित आहे प्रश्न अजूनही उत्तर मात्र अनुत्तरित आहे परंतु सद्यस्थिती जर आपण पाहिलं तर संघर्ष जरूर होईल जी ट्रॉफी आहे त्याच्यासाठी संघर्ष होईल आणि त्यानंतर मात्र संघर्ष केला जाईल आपल्या टीम मालकासाठी बेस्ट ऑफ बेस्ट देण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असेल आणि संघर्ष देखील होईल कारण ही हा आकडा बघ या आकड्यामध्ये 51,051 रुपये जे प्रथम पारितोषिक आहे आणि द्वितीय पारितोषिक आहे 41,041 रुपये याच्यासाठी इथे मात्र संघर्ष होईल आणि प्रत्येक खेळाडू आपला बेस्ट ऑफ बेस्ट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेल तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये चंदू गोलंदाजी मार्कवर पास दोन्ही संघ अजून कुठली मॅच हारलेली नाहीये दोन्ही संघाचा जर प्रवास पाहिला तर दोन्ही संघांनी एक एक मॅच टाय झाले म्हणजे हर जमीन जहा हर मंदिर जहा बन जाय वहा सर झुकत्या हर नदी जा समा जाय व समुंदर बनता युवक के कर्मभूमि में युद्ध तो बहुत है जो हर युद्ध जीते वो सिकंदर होता है दोन्ही संघ यावेळी सिकंदर है मात्र जंगलात एकच वाघ असतो सर यावेळी कोणाची डरकारी मात्र मोठी असेल यस जो जीता वही सिकंदर हार कर जो बाजी जीता है उसे ही बाजीगर कहते हैं आता मात्र बाजीगर कोण ठरेल या मॅच मध्ये ते पाहावं लागेल ज्याच्यामध्ये असेल दम तो बनेल या मॅच मध्ये बाजीराव सिंघम चला स्पीड अप घ्यायचा थोडासा उशीर होतोय वाईट मानून घेऊ नका चला थोडासा स्पीड अप घ्यायचा लगेच छत्रपती शिवसेन सजवून घ्यायचा 12 चेंडू 10 धावा हे समीकरण मात्र मैदानासमोर पाहतोय जिथे मात्र हे षटक महत्वाचं हो चांगला चेंडू यावेळी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे बॉल अडवण्याचा प्रयत्न मात्र यावेळी पाहिलं तर एक धाव मात्र जरूर मैदानामध्ये धावून घेतली जाते जिथे 11 चेंडू 9 धावेचं समीकरण बुद्धिबळाचा खेळ जर कधी खेळला असेल तर सर बुद्धिबळाच्या खेळामध्ये टिकून राहण्यासाठी तुम्हाला चाली कराव्या लागतात चाल करावी लागते मात्र बुद्धिबळामध्ये चेक नाही तर चेकमेट देणारा मात्र महत्वाचा असतो यावेळी चेक नाही तर चेकमेट द्यावी लागेल आणि यावेळी चाल घडवून आणावी लागेल काय असेल चाल काय असेल चाली हो इथे मात्र टर्न होणारा चेंडू मात्र गोलंदाजाला स्वतःला अंतर पार करावं लागते मात्र तोपर्यंत भेटलेली वेळ वेळेमध्ये मात्र दोन धावाची त्याच्या चपळ्याने धावून घेतल्या जातात जिथे पहा क्षेत्ररक्षण मात्र सजवलंय मात्र जे क्षेत्ररक्षण सजवले ते जागच्या जागी गोलंदाजाला धावावं लागतंय यावेळी मात्र धावा येतात दोन जिथे मात्र येणारे 10 चेंडू विजयासाठी मात्र 7 धावांची गरज असेल 10 चेंडू 7 धावा हे समीकरण मात्र या क्षणाला 10 चेंडू 7 धावा 7 धावा 10 चेंडू 10 चेंडू 1 षटकार 1 षटकार 10 चेंडू 10 चेंडू 2 चौकार 2 चौकार 10 चेंडू हे साधं सोपं सरळ गणित मात्र या क्षणाला मैदानामध्ये पाहतोय दोन्ही संघ अपराजित असं कोणच नाहीये मात्र जिंकेल कोण यावेळी विजयाची गोडी चाखेल कोण तमाम जनता तमाम प्रेक्षक मात्र यावेळी मैदानामध्ये उभे आहे आणि हो इथे मात्र टर्न होणार चेंडू गली रिझन
येस संधी होती यासाठीच तुम्हाला तैनात केले की एक एक धाव तुम्ही रोखावी. मात्र फलंदाज पहा चाणाक्ष चतुर एक एक धाव चोरीची घेतली जाते. येस मी तर म्हणे संयमाने खेळलं जातं ताकदीपेक्षा यावेळी मात्र नजाकत आणि जशी मागणी तसं मात्र पुरवठा करण्याचं काम बाबा इलेवन या टीमच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र खूप चांगला डिसिजन त्यांच्या माध्यमातून घेतला जात आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावतोय त्यानंतर लागतोय हा धक्का. इथून कम बॅक होईल का बॉस रॉयल्स या संघाचं. सर जिंदगी तो जख्मों से भरी है फिलहाल वक्त है मलम लगाना सीख लो. हारना तो एक दिन मौत से भी है फिलहाल वक्त है लड़ना सीख लो. खरं तर आता लढलं पाहिजे. यावेळी मात्र मैदानामध्ये लढलायला हव्या. यावेळी समोरच्या संघाने मात्र दोन हात आहेत आपल्याकडे देखील दोन हात एक आहे. मात्र जो प्रयत्न करतोय मात्र यावेळी जो धडपड करेल तो मात्र सिद्ध होईल. हो यावेळी क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षक चांगला एफर्ट यावेळी चांगला प्रयत्न. मात्र दोन धावा रोखणार कोण यावेळी पहा. अपील केली जाते दबाव आहे जिथे दोन दोन कॅमेरे तिथे मात्र शशी सरांचा तिसरा कॅमेरा मात्र ऑन आहे. जिथे मात्र दोन डोळे मात्र अपुरे पडत असताना मोबाईलचा तिसरा डोळा ऑन असताना हे क्षणचित्र तिथे मात्र टिपलं जाते. पहा जब बढेगा इंडिया तब पडेगा इंडिया म्हणजे खिशातला मोबाईल चार दिवसांनी अपडेटला झाला तर त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा याच्यासाठी शशी शरणकडे पहा. रोज भिजवलेले काजू शशी कुलकर्णी सर पहा मोबाईलवरती त्यांनी सांगितलंय नॉट आउट. थर्ड अंपायरची गरजच काय. तीन तीन कॅमेरे मैदानामध्ये जाऊया जिथे समीकरण आपण पाहतोय. समीकरण मात्र यावेळी मैदानामध्ये आपण पाहतोय म्हणजे विजयासाठी चार धावांची गरज असेल. सात चेंडू चार धावा सर एक चेंडू महत्वाचा हा जर निर्धाव येतो मॅच मध्ये मजा येते रंग येते ट्विस्ट येते ताळ्या बदलतात चर्चा बदलते युटर्न होते मॅच पूर्णपणे पारड बदलते. एक चेंडू महत्वाचा. हो हा निर्धाव जातोय. होय हा निर्धाव जातोय. आता मात्र सहा चेंडू चार धावा सहा चेंडू एक चौकार सहा चेंडू एक षटकार सहा चेंडू हे समीकरण मात्र या क्षणाला काय घडतंय काय बिघडतंय काय होतंय कोणाचं कसं ठरतंय मात्र यावेळी समीकरण पाहता कोण धावपळ करतोय कोण धडपड करतोय कोण पडेल कोण उठून उभा राहील सहा चेंडू चार धावा अडवल्या जातील का कोण असेल तो संघ मालक जो येईल सोन्यापेक्षा जास्त किमतीच्या ट्रॉफीला हात लावेल आणि कोण असेल तो परतीचा प्रवास परत करेल हे पाहण्यासाठी सहा चेंडू मैदानामध्ये. मात्र यावेळी सहा वाजून त्रेपन्न यावेळी मात्र आपण पाहिलं तर बॅड लाईट जरूर मैदानामध्ये येते. चला स्पीडअप घ्यायचा. सहा चेंडू चार धावा हे समीकरण. एका साईडला आपण पाहिलं तर बॉस रॉयल संघ तर दुसऱ्या साईडला किंग इलेव्हन बाबा संघ. किंग इलेव्हन बाबा किया बॉस रॉयल बॉस के किंग 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 बॉस दोन्ही पण राजा. मात्र मैदानामध्ये कोण असेल राजा दोन्हीही राजा मात्र जंगलाचा राजा कोण असेल त्या पद्धतीने म्हटलं जातं. एका मॅनात दोन तलवारी कधीच राहिल्या नाहीयेत एका महाराष्ट्रात दोन मुख्यमंत्री कधीच राहिले नाहीयेत आणि त्यानंतर एका मैदानामध्ये एक राजा मात्र कोण असेल तो एक राजा जो विजयाची गोडी चाकेल कोण असेल तो संघ मालक जो धावत ये या ट्रॉफीकडे पाहिल आणि या ट्रॉफीवरती गुलाल उधळण्यासाठी तयार असेल हे पाहण्यासाठी सहा चेंडू चार धावा. सहा बॉल चार धावेंची गरज. मी तर म्हणे कम बॅक केलं यावेळेला मात्र बॉस रॉयल्स या टीमने आणि बाबा इलेव्हन संघाला आता मात्र थोडंसं कडवं आव्हान. संध्याकाळची वेळ आहे हवा थांबलेल्या इथे मात्र काही घडेल या बॉलवर पूर्णपणे लक्ष असेल. हा बॉल जर इथे निर्धाव झाला तर इथे मात्र पूर्णपणे कम बॅक होईल कहाणी में ट्विस्ट इथे मात्र चर्चांना उदान येईल आणि त्यानंतर मात्र कोणती टीम जिंकेल हे मात्र बाकीत आपण करू शकणार. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर डेथ ओव्हर टाकण्यासाठी सज्ज. बॉलला मात्र फिरवलं क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली सुरज्जल इथे मात्र विकेटचं पतन आणि त्यानंतर मात्र पाहूया टाळ्या टाळ्या आणि शिट्ट्यांचा कडकडाट. बॉस रॉयल टीम कम बॅक करण्यासाठी मात्र सज्ज आहे. येस त्याचबरोबर मी विनंती करेल 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष बबलू पाटील या
बबलू पाटील स्वागत आहे तुमचं व्यासपीठावरती मी विनंती करेल विराजमान होऊन घ्यायचं या व्यासपीठावरती स्वागत आहे पहा संघर्ष करण्याची संधी त्यांनाच भेटते ज्यांच्याकडे संघर्ष करण्याची क्षमता असते आणि आता मात्र पाच चेंडू चार धावा येस बबलू पाटील 32 शिरा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष मात्र या व्यासपीठावरती त्यांचं स्वागत झालं मी विनंती करेल बबलू शेट आपण बसून घ्यायचा थँक्यू सो मच पाच चेंडू चार धावा हॅलो या ठिकाणी सेरेमनी संपल्यानंतर मॅच सेरेमनी या ठिकाणी एसपीएल आणि सह्याद्री कमिटीची मीटिंग होणार आहे कृपया पदाधिकाऱ्यांनी जायचं नाही आहे जाऊया मॅच कडे जिथे मात्र गोलंदाज हो इथे मात्र सरर चेंडू जाताय सी मा रे शे बाहेर आणि यावेळी मात्र आपण पाहिली तर मॅच मात्र फिनिश यस किंग बाबा यावेळी मात्र अर्थातच विजेता होते यास जावा मैदानामध्ये वेळ तुमची जल्लोष तुमचा धिंगाणा तुमचा रंग सनाय अकबर अकबर अकबर
गर्दी करा सगळ्या खुर्च्या ज्या आहेत त्या मात्र घेऊन आपण लगेच स्टेजच्या समोर सजवून घ्यायचे सगळे संघ मालक आपण व्यासपीठावरती लगेच यायचे प्राइस डिस्ट्रीब्यूशन झाल्यानंतर कमिटीने जायचं नाहीये कमिटीची मीटिंग याच व्यासपीठावरती ठेवण्यात आले त्यासाठी थांबायचं तर जाऊयात अगदी थोड्या वेळात बक्षीस समारंभाकडे।